आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तशी फार खात्री नाहीये, पण सरपंच जर का या सभेत आला ना तर तिकडनं तो घरी नाही जाऊ शकणार. डायरेक्ट आत टाकणार मी त्याला. मॅडम, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो, पण तो सरपंच लेतीर पांगळ्या डोक्याचा आहे. त्याला जरा जरी भनक लागली ना तुझा आळ्यात अडकणार आहे. तर तो काही येत नसतो. माहितीये, आणि याचीही कल्पना आहे की मी तुला जे आश्वासन दिलंय ते मी अजून पूर्ण नाही करू शकले. हीच केस हुंकावणी देते मला. पण जर का तो सरपंच सभेत आला तर काही तो माझ्या तावडीतून नाही सुटू शकणार आणि न्यायाच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकणार. एक सांगू का मॅडम, तुम्ही असं बोलता ना तेव्हा लय आशावादी वाटते मला. स्वानंदी, या केसच्या बाबतीत लक आपल्याला आत्ता तरी हुलकावणी देत आहे. पण शेवटी विजय आपलाच होईल याची मला गॅरंटी आहे. या अंबिका देशमुखने आतापर्यंत तरी अपयश पाहिलं नाहीये आणि या केसच्या बाबतीत, तुझ्या बाबतीत, हे मी कधीच घडून देणार नाही. आकाश पाताळ एक करेन, पण तुला न्याय मिळवून देईन हे माझं प्रॉमिस समज. देवी आई तुम्हाला यश देव. साहेब, हे प्रभाकर नगरकर, लासलगावचे सरपंच. अरे असू दे प्रभाकर. साहेब, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. अहो, तुमच्या एका फोनवर माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला आणि तिचा जीव वाचला. अहो, माझ्या चामड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले ना तरी ते कमीच ठरतील. अरे, आपण जनतेचे सेवक आहोत, एवढं तरी करू शकतो की नाही? आणि तू तर काय आपल्या पक्षातला धडाडीचा पदाधिकारी आहेस. आणि काय रे प्रभाकर, विरोधकांच्या कार्यकर्त्यांना तुम्हीच चोप दिला होता ना? काय रे मणिक, आज ना तो? हो साहेब. साहेब, आम्ही आपल्या एरियामध्ये प्रचार करत फिरत होतो तर तेच आडवे आले आणि घोषणा देऊ लागले. मग आपली पोरं ऐकतायत काय? आपण पण लढलो त्यांना, खाली पोलीस मध्ये आले म्हणून वाचले, नाहीतर त्यांचा विषयच क्लिअर होता. प्रभाकर, थंड डोक्याने काम करायचं. ह्या माणीकडे बघ, सगळी काम अगदी थंड डोक्यानं करत असतो. आणि तुम्ही सगळे, एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेवा, राजकारणामध्ये डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. वर प्रभाकर, तू बाहेर जाऊन थांब, सगळे पदाधिकारी आले की मी येतो. जा. त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था केली आहे ना? हो साहेब. बरमणी, आपल्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त ह्या मेळाव्यासाठी मला दुसरं कोणीही नको. उगाच गर्दी व्हायला नकोय. काय, विरोधक आले ना तर आपला प्लॅन सगळ्या त्यांना समजेल. तेव्हा जरा गेटवर लक्ष ठेव. डोंट वरी सर, गेट सेफ राहील. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. हो, जाऊ शकता. नमस्ते. 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 गेट मधून आत येणं जरा कठीणच दिसत. त्यात सरपंच अजून आले नाहीत. किती वेळ लावणार कोणास ठेव. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. सर्व ठीक आहे ना? हो मॅडम, कार्ड शिवाय कुणालाही सोडत नाही. हो मॅडम, मनी सरांनी सांगितल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांशिवाय आम्ही कुणालाच आत सोडत नाही. बर,
साहेबांचे नाव पी आय वाटत. हो हो, आताच 5 दिवसापूर्वी जॉईन झाल्यात. काय सरपंच हा माणूस लायचा नाही तर घेतो कशाला काय माहिती. आधी जितका वेळ झालाय पुतळा करून ठेवलाय माझा माणूस आहे. आवाज करू नको, गुमानाचं मी मागणी येतो. कोण तुम्ही? सोड्या मला. येडी आहे का ग ये किसनराव भगवंताचा भुई. काही नाही, मी कोण तुम्ही? कोण तुम्ही? कोण तुम्ही? विचारत बघ. पुण्यांदा विचारणार तर बोलस. सरपंच इतकं वेळ कसं आला तुम्हाला? कधीची वाट बघते मी? ये मुंबईतलं ट्राफिक माईला कुठे जातात मारायला काय माहिती इतके लोक. लवकर निघायचं ना मग जरास. तुम्हाला माहितीये ना सभा सुरू होण्याच्या आधी साहेबांची भेट झाली पाहिजे. एकदा का सभा सुरू झाली तर भेटीच जाऊच द्या, त्यांच्या जवळ जाणं पण मुश्किल होईल. या सभेत येणं म्हणजे वाघाच्या गुहेत येण्यासारखं आहे माझ्यासाठी. तुम्ही पकडलं ना तर तुडव तुडव तुडवती म्हणून हा मॅक ओव्हर करावं लागतं. त्यात येळ जातो सरपंच. कधीपर्यंत असे नवीन नवीन सोंग घेऊन इकडे तिकडे पळत सुटणार आहात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं ती अंबिका आणि ती स्वानंदी तुम्हाला सुखानं जगू देते? त्यामुळं सरपुतदार साहेबांच्या पायावर डोकं ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे तुमच्याकडं. सरपंच एक लक्षात ठेवा, इथं गेल्यावर साहेबांनाही पटवून द्या की तुम्ही त्यांच्या कामाचे आहात ते. एकदा का साहेबांचा हात तुमच्या डोक्यावर असला ना की काहीच टेन्शन नाही. मग ती स्वानंदी काय ना अंबिका काय कोणी बी तुमच्या वाटेला जाऊ शकणार नाही, तुमच्या केसाला बी धक्का लावणार नाही. हो माझी आई नाही, आमच्या आबांनंतर तूच मला सल्ले देणारी. चल आता. चल काय चल, तिकडे आत बघताय गेटवर राक्षस उभी आहे. तुम्हाला काय वाटतं कोणा बी आल तू फालतूला आत जाऊ देती? हे समजून निस्तरलं मी काय करणार आहे माहितीये का? विचार बरं काय काय हो, तुझी जीप कापणार आहे. हे चुरू चुरू चालायला लागली आलटी फालतूय सरपंच सरपंच. आता तुम्ही काय आहात आणि काय नाही ते आज सभेत गेल्यावर कळलंच. आता गपचूप माझा आहे का आणि माझ्या माग माग चला. अडला अरे अन गाडवाचे पाय धरी. बघू नको बघू नको. चल मला हो साहेब कुठं चालला? ते माझ्यासोबत आहेत. ठीक आहे चालेल. मणी आपल्या पक्षातल्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या येणार आहेत ना आपल्या मेळाव्याला? म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलायस ना तू? हो. जर मेळाव्यात महिलांची टक्केवारी कमी दिसली ना तर उगाचच हे विरोधक आणि पत्रकार त्यांना विषय मिळेल सगळ्याला. नाही पण साहेब त्याची काळजी करू नका, निश्चिंत राहा. मी स्वतः प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत फोनवर बोललोय, तसा फॉलोअप घेतलाय आणि आता जी जी कोणी व्यक्ती येते त्याचा अपडेट माझ्याकडे आहे. दॅट्स गुड. पर एक काम कर, आता ह्या मेळाव्यासाठी मला भाषण करायचं आहे तर त्याचे काही महत्वाचे मुद्दे जरा लिहून घेशील का? मणी लिहितोस ना? नाही साहेब, मुद्दे दरडे साहेब लिहून घेतील, मी बाहेर थांबतो. मला येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष ठेवायचं. ओके जातो. बस कार्तिकी तू इथे काय करतेय? मी तुला बाहेर शोधतोय. चल आपल्याला ते गिफ्ट सॉटायचे. चल तुम्ही द्या ना मणी सर. अरे तिथे सगळा घोळ होऊन बसलाय, तुला काय सगळे इथे सांगत बसू? चल तो गोल्स आउट आउट करायचा आणि गिफ्ट वाटायचे. चल तू नमस्कार दादा. तू इथे काय करतोय? तू गावाला होतास मग? काका वारले असं कळलं. हो अंत्यविधी केला आणि रात्रीच्या गाडीने बसलो लगेच. साहेबांची निवडणूक आणि आजचा मेळावा पण महत्वाचा आहे ना. तुझ्यासारखे कार्यकर्ते असतील तर साहेब निवडून येणारच ना. तुम्ही चला, ती पदाधिकाऱ्यांची मीटिंग व्हायची आता आणि गिफ्ट वाटायचे. चला आलो सर.
सरपंच या कार्तिकीशिवाय आपल्याला इथं कुणी विचारणार नाही, आणि पुढं गेलो तर पकडलं जाईल. त्यापेक्षा गुमान इथं लपून राहिलेलं बरं, आणि त्यातच आपली भलाई आहे. अंबिका मॅडम म्हणाल्या की सरपंचाला पकडायला आज सापळा रचणार आहे. तो सापळा नक्की काय असेल आणि सरपंच अडकेल का त्यात? काही झालं ना तरी आज सरपंच हाताला लागलाच पाहिजे. मला तिथं जायलाच हवं, पण असं न बोलवता मी जर सभेला गेले सरपुत्तर साहेबांना काय वाटेल? मणी सर काय विचार करतील? नाही नाही, कोणाला काय वाटेल यापेक्षा जास्त महत्वाचं आहे सरपंचाला अटक होणं. एकदाचा तो का सापडला ना तर मी सरपुद्दार साहेबांची आणि मणीसरांची दोघांची माफी मागेन. ते माफ करतील मला. आणि आत्ता माझ्या बाळासाठी सरपंचाला अटक होणं जास्त महत्वाचं आहे. मला तिथं जायलाच पाहिजे आणि अंबिका मॅडमलाही माझी हेल्प होईल की नाही? मला तिथं जायलाच पाहिजे. शिंदे, मी काय सांगितलं आहे ना लक्षात? सरपोतदारांची सभा आणि आपलं मिशन दोन्ही सुरळीत पार पडलं पाहिजे. होय मॅडम. सरपंच आज नाही पळू शकत तू, नाही सोडणार आज तुला. चला. नमस्कार ताई, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. नाही इकडे सिक्युरिटी केवढी टाईट आहे ना, म्हटलं आज सोडतायत की नाही, पण इथे गेटवरच तुम्ही भेटलात हे खूप बरं झालं. ताई तुम्ही आदर्श आहात आमचे. पण तू घ्या, इतक्या मोठ्या कार्यकर्ते आमच्यासारखे लहान कार्यकर्त्यांना थोडी ना ओळखणार आहे. अहो मी रागिणी. आपण नाही का या वर्षीच्या साहेबांच्या पहिल्या सभेला भेटलो होतो, तेव्हाही तुम्हाला मी म्हटलं होतं तुम्ही माझ्या आदर्श आहात म्हणून. अच्छा रागिणी, तरी म्हटलं चेहरा ओळखीचा वाटतोय. बरं झालं भेटलीस. प्रचार काय म्हणतोय? तुमच्या कृपेने खूप जोरात चालू आहे प्रचार. तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना पाळतोय ना आम्ही, तसंच काम चालू आहे. आपले साहेब नक्की जिंकून येणार या वेळेला. जाऊ जाऊ देईला, आपलीच कार्यकर्ती आहे. आणि साहेब तुम्ही माझ्याच बरोबर आहेत. वय वय राम राम. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. या वेळेस आपलं शीट नक्की येणार बघ. अरे म्हणजे काय, फुल फिल्डिंग लावलं साहेबांनी. हा पण बकरी मोहल्ल्यात फक्त दाखवू शकतोय बघ. तू काळजी करू नकोस, अनवर आहे ना आपला तिकडं, फुल सपोर्ट आहे त्याला. आणि आज आपण साहेब मार्गदर्शन करणारच आता. होय होय. अरे साहेब आहेत कुठे पण? हर साहेब येतच असतील. जाऊ शकता. हे मला नक्कीच आज सोडणार नाही, पण आज तर जायलाच हवं. काय करू काय? ओ मॅडम एक मिनिट. काय मॅडम कुठं निघालात? सभेला जाते साहेबांच्या. मग तुम्ही असं घाबरलात कशाला? नाव काय तुमचं आणि कोणत्या मतदारसंघातून आलात? आणि तुमच्या बरोबर कोणी पदाधिकारी कसे नाही? सरपंच आहात का? सरपंच नाही,
नाही 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 काय नाही. अहो मॅडम तुम्ही कोण आहात जरा नीट सांगा. अहो कुठल्या मतदारसंघातून आल्या तुम्ही? आणि एकट्याच आल्यात? ताई मी साहेबांची कार्यकर्ती आहे, त्यांना भेटायचं आहे मला. मॅडम ही सभा पब्लिक साठी नाही, आम्ही तुम्हाला आज जाऊ देऊ शकत नाही. हो मॅडम ही सभा फक्त पदाधिकाऱ्यांसाठी आहे, आम्ही तुम्हाला आज जाऊन देऊ शकणार नाही. हो दादा माझं आज जाणं लई महत्वाचं आहे, प्लीज जाऊ द्या तू. ताई तसं आम्हाला साहेबांनी सांगितलंय कुणालाही आत पाठवायचं नाही, प्लीज तुम्ही जा. दादा प्लीज प्लीज दादा, अहो खूप महत्वाचं काम आहे, प्लीज जाऊ द्या की. सॉरी मॅडम आम्ही तुम्हाला आज जाऊन देऊ शकणार नाही. हा साहेब त्या ज्या तुमच्या समोर आहेत त्यांना आत सोडा. पण साहेब मी आतमध्ये सोडा बोललो ना. ठीक आहे साहेब तुम्ही जाऊ शकता मॅडम. थँक्यू थँक्यू दादा. हे अचानक मला आत सोडायला तयार कसे झाले? जाऊ दे ते महत्वाचं नाही, सरपंच पकडला जाणं आज जास्त महत्वाचं आहे. तू काय करतेस इथे, वेडीस का? तुला आत कोणी सोडलं? मॅडम मी तुम्हाला मदत करायला आली. मला मदत? म्हणजे? हो तुम्ही गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तुम्ही तर सरपंचाला बघितलंच नाही, ना त्याचा एखादा फोटो तुमच्याकडे, म्हणून मी तुम्हाला मदत करायला आली. सावंती वेडीस का तू? अगं इथे किती मोठा धोका आहे या मिशन मध्ये, तुझी अवस्था काय आहे? हे बघ मला तुझ्या मदतीची गरज नाहीये, तू घरी जा आराम कर. मॅडम प्लीज प्लीज ऐका माझं, मला तुम्हाला मदत करू द्या प्लीज. कशी काय करतेस? ऐक माझं घरी जा प्लीज मॅडम प्लीज. नमस्कार मॅडम, मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. कोण मॅडम? अहो अंबिका मॅडम तुम्ही, आणि ह्या वेशात. कोण अंबिका? काय बोलताय तुम्ही? मी साहेबांची साधी कार्यकर्ती आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, जा तुम्ही. साहेब साहेब तिकडे एक प्रॉब्लेम झाले, तुम्ही येता का? या. अरे मॅडम वेडीस का? इकडे ओळखतील आपल्याला, मला तर ओळखलं बघ, तुलाही ओळखतील. तू जा घरी, आणि तसंही आज नशीब जोरावर नाहीये. मॅडम असं का बोलताय? सापळा रचलाय पण त्याचा उपयोग होईल असं नाही वाटत आहे मला. मॅडम असं म्हणू नका, त्याचा नक्कीच उपयोग होईल, सरपंच इथे येईल आणि तो इथेच पकडला जाईल. नाही स्वानंदी, तो सरपंच खूप स्मार्ट आहे, इतका मोठा धोका पत्करून तो या सभेला येईल असं नाही वाटत आहे मला. ऐक ना माझं, तू घरी जा आणि आराम कर. नाही मॅडम मी कुठेही जाणार नाही, मी इथंच थांबेल आणि तुम्हाला मदत करेन. मॅडम ऐका माझं, माझ्या जीवाला काही झालं तरी चालेल, मला नाही त्याची पर्वा. मॅडम मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही त्याला बघितलंच नाहीये, काळ आहे की गोरा आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. मी इथं थांबते, त्याची तुम्हाला मदतच होईल की? प्लीज ऐका माझं, प्लीज मला इथं थांबू द्या. ऑल राईट, तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे, थांब इकडे. हा पण प्लीज अलर्ट रा. मॅडम सरपोतदार साहेबांनी तुम्हाला दोघींना आज बोलवलंय. आम्हाला? हो दादा आम्हाला नसेल, दुसऱ्या कोणाला तरी बोलावलं असेल. नाही तुम्हालाच बोलवले, लवकर या. आणि आणखीन एक महत्वाचं, मोबाईल फोन घेऊन जायचे नाही, ठीक आहे? साहेब तुम्ही या. स्वानंदी देसाई, इन्स्पेक्टर अंबिका, तुम्ही दोघी माझ्या ऑफिसमध्ये काय करताय? नाही म्हणजे माझ्या पक्षाच्या मेळाव्यात तुम्हाला तुमच्या केसचा मुद्दा उपस्थित करायचा आहे का? नाही साहेब तसं नाहीये. मग तुम्ही दोघी इथे काय करताय?
फिरायला नक्कीच आलेले नाही आहात तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही हे मुद्दाम करताय मला बदनाम करण्यासाठी. विरोधकांनी तुम्हाला सुपारी दिली आहे का? सर तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. येस आय ऍडमिट की आम्ही इकडे कोणाला तरी शोधायला आलोय आणि माझी पोलीस फोर्स बाहेर उभी आहे एका सेफ अंतरावर. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की विरोधकांच्या सांगण्यावरून आम्ही इथे आलोय. प्लीज ट्रस्ट अस. साहेब तो माझ्या गावचा सरपंच आहे ना जो माझा गुन्हेगार आहे. तो आज सभेला येणार आहे असं आम्हाला कळलं म्हणून आम्ही त्याला पकडायला आलो. आम्ही त्याला इकडेच पकडू शकू साहेब. आणि आज जर का तो हाताला नाही लागला ना तर पुढे कधी हाताला लागेल माहिती नाही म्हणून आम्ही. अच्छा म्हणजे तुमचा प्लॅन असा आहे की माझा मेळावा उधळून लावायचा त्यामध्ये त्याला पकडायचा आणि मग विरोधकांना आणि पत्रकारांना एक आयती हेडलाईन मिळेल की सरपोतदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये रेपिस्ट आणि गुंडांची उपस्थिती. नाही सर आम्ही त्याला पकडून मागच्या मागे शांतपणे घेऊन जाऊ. सर तुमच्या सभेला काहीच त्रास नाही होणार. सॉरी मी तुम्हाला ही परवानगी देणार नाही. जे काही करायचंय ते बाहेर करा. ऐन निवडणुकीच्या काळात माझ्या पक्षाच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला ही नाटकं करून देणार नाही.